कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी या रियालिटी शो मध्ये एव्हिक्शनची प्रक्रिया पार पडणार असून रेशम टिपणीस किंवा राजेश रुंगारपुरे यापैकी कोणा एकाला घरातील सदस्यांचा निरोप घ्यावा लागणार आहे. नेमकं या सिच्युएशनला काय घडणार पाहूया त्याचीही खास झलक. राजेश आणि रेशम, तुमच्या दोघांपैकी एकाला हा निर्णय एक्सेप्ट करायला लागणार आहे. राजेश आणि रेशम यापैकी कोण राहील आणि कोण जाईल? तुमच्या दोघांपैकी एक जण जाईल, पण तो डिसिजन उद्याच्या एपिसोड मध्ये येईल. उद्या तर आजच्या एपिसोड मध्ये स्मिता गोंदकर आसतात काळेच्या डोळ्यावरचे केस काढताना दिसेल आणि घरातील कंटेस्टंट सुद्धा याचा आनंद घेताना दिसतील. काय ते किंवा वेगळी रिंग असते ना आपली, इकडची ती इकडे लावायची. बिग बॉस मध्ये केले सगळ्यांनी टक्क. आस्ताचे केस का काढले असतील? बिग बॉसने त्याला काही शिक्षा फरमावली आहे का? की हा टास्क असेल हे तर आपल्याला आजच्या भागात कळू शकेल. मात्र एक अशक्य प्राय गोष्ट आज प्रेक्षक अनुभवतील, ते म्हणजे उषा नाडकर्णी आणि अनिल थत्ते यांचा फॅशन शो. आणि यावेळी काय धमाल येणार आहे त्याची झलक देखील आपण पाहणार आहोत. तेव्हा चुकू नका बिग बॉस मराठीचा आजचा भाग फक्त कलर्स मराठी चॅनलवर रात्री 9:30 वाजता. आणि टेलिव्हिजन वर्ल्ड मधील लेटेस्ट हायलाइट साठी फॉलो करा फक्त मराठी शोबज चॅनल.